नमस्कार, वैशाली रेसिपी मराठीमध्ये मी वैशाली तुमच्या मनापासून स्वागत करत आहे। आजची आपली रेसिपी आहे खानदेशी डुबुक वड्याची आमटी। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य, तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एक कांदा भाजून घेतलेला आहे, तो टाकून घेऊया। दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानं कमी जास्त करू शकता। एक चमचा धणं भाजलेला आहेत, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी असं खोबरं साफ करून भाजून घेतलेलं आहे। आणि थोडी कोथिंबीर टाकायची, न पाणी टाकताच हिचं वाटण बनवून घ्यायचं आहे आपल्याला। कढई ठेवलेली आहे गरम करायला, त्याच्यामुळे 2 चमचे तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये। आता हे वाटण बनवून घेतलेलं आहे, आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। अर्धा चमचा आलं लसूणाची पेस्ट हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मसाला परतलेला आहे, ह्याच्यामध्ये चिमूटभर हळद, लाल तिखट 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा आणि मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। तिखटाचं प्रमाण तुमच्या अंदाजानं कमी जास्त करू शकता। तर याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे, पाणी गरमच टाकायचं आहे। थोडस ओतूया, तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि ही आमटी उकळेपर्यंत आपण वड्याचं बेटर बनवून घ्यायचं आहे। अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडं अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे। थोडी कोथिंबीर पण मी त्याच्यात टेचून घेतलेली आहे। थोडा गरम मसाला, थोडी हळद, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडंसं लाल तिखट आणि आपण भजाला पीठ म्हणतो ना त्या पद्धतीत हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। थोडं पाणी टाकून थोडी कोथिंबीर टाकायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून या पद्धतीनं घट्ट सर असं बनवून घ्यायचं आहे। आमटीला उकळी आलेली आहे, गॅस एकदम फास्ट ठेवायचा वड सोडताना आणि या पद्धतीनं वड सोडून घ्यायचं। मोठं मोठं जरी सोडलं तरी चालतंय, फक्त उकळी येत असेल ना त्यावेळेस ही पटापट सोडून घ्यायचं। एकदा चमचा फिरवून घ्यायचा ह्याच्यामधून आणि गॅस एकदम लहान करायचा आणि 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। झाकण असं अर्धवट ठेवायचं, पूर्ण नाही झाकायचं। 5 मिनिट झालेले आहेत, झाकण काढूया। वाव, छान झाली आहे आपली डुबुक वड्याची आमटी। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा। वैशाली रेसिपी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।